संकल्प चित्र डिझाईन मध्ये शिकणार आहोत. डिझाईन म्हणजे संकल्प चित्र डिझाईन म्हणजे 2D चा हा दुसरा भाग असतो. जसा आपण पहिला भाग बघितला तसा हा 2D चा दुसरा भाग आपण बघणार आहोत. यामध्ये रुमालावरती डिझाईन, साडी, पदर, ट्रेवरची डिझाईन, पॉटवरती डिझाईन या आणि ड्रेसवरची डिझाईन अशा अनेक डिझाईन्स तुम्ही यामध्ये करू शकता. त्यात तुम्हाला आज मी पॉटवरती डिझाईन कशी करायची ते शिकवते. प्रथम आपल्याला सुरुवातीला माप दिलेलं असतं, ते माप घेऊन उंची दिलेली असते पॉटची, ती उंची घेऊनच आपल्याला ते करायचं असतं. उंचीच्या बाहेर जायचं नाही. उंचीच्या बाहेर जर गेलं तर आपले मार्क कमी होऊ शकतात. ही झाली आपली उंची. साधारणतः मी अंदाजे घेतली त्यात 20 किंवा 24 इंच अशी उंची दिलेली असते. मी माझ्या आवडीनुसार आकार त्या उंचीमध्ये आता टाकणार आहे. ही झाली एक बाजू. तर मुलांना काय वाटतं की दोन्ही बाजू सेम आल्या म्हणजे पॉट छान दिसतो. पण मी एक बाजू का अशी काढली आणि मी दुसरी बाजू दुसऱ्या प्रकारे काढणार आहे तरीही तो पॉट छान दिसणार आहे का? तर मग ही बाजू आपण ट्रेस करूनही इकडे घेऊ शकतो. काही मुलांकडे ट्रेस पेपर जर नसेल तर ते दुसरी बाजू वेगळ्या प्रकारेही काढू शकतात. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलाही आकार टाकू शकता. फक्त पॉट मध्ये टाकताना छोटे आकार जास्त टाकायचे नाही. हे तुम्ही ट्रेस करून ह्या बाजूने काढू शकता, ते छान दिसत. असे तुम्ही पॉटचे अनेकही प्रकार काढू शकता.